मित्रांनो, आज आपण जात आहोत किल्ले सुधागडवर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी, आणि पारंपरिक शिवजयंती कशी साजरी केली जाते ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहोत. जय शिवराय. मित्रांनो, मी विनोद ठोकळ गडसफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, सध्या आम्ही निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुधागड किल्ल्यावरती. तर पुन्हा एकदा बारायगड या संस्थेने सुधागड किल्ल्यावरती शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा सोहळा भरविलेला आहे. त्यासाठी आपण आज जातो आहे सुधागड किल्ल्याला, आणि आज काय काय होणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहोत की कशी शिवजयंती साजरी केली जाते किल्ल्यांवरती, किती ते स्ट्रगल असतं, किती ते कष्ट असतात, आणि काय काय करावं लागतं एवढा पूर्ण गड किल्ला सजवण्यासाठी. सध्या मी येऊन पोचलो ठाकूरवाडीमध्ये, जे की सुधागड किल्ल्याचं बेस विलेज आहे, आणि त्या ठाकूरवाडीपासून थोडंसं अंतरावरती 5 मिनिटाच्या मी इथे येऊन सावलीला थांबलेलो आहे. का तर आपण आता हळूहळू सुरुवात केलेली आहे, आणि हा माझ्या आयुष्यातला पहिला जो ट्रेक आहे जो स्टार्टिंगपासून एवढ्या भर उन्हात, सध्या 1:30 वाजलेलं आहे आणि ऊन खतरनाक आहे तुम्ही पाहू शकता, तर एवढ्या उन्हात मी ट्रेक चालू केलेला आहे. माहीत नाही काय होणार आहे पुढे, बघूयात. चला खूप खतरनाक ऊन आहे, वाफा तर एकदम जोर जोरात लागत आहे, जेणेकरून मी ते जवळजवळ 15-20 मिनटं झोपून राहिलो आहे. समजत नाही कसं आहे एक्झॅक्टली. मी चिलखती बुरुजच्या खाली येऊन बसलेलो आहे, वरती पाठीमागे चिलखती बुरुज आहे, म्हणजे हार्डली मला 15-20 मिनटं जर नॉनस्टॉप चाललो तर गडाच्या पठारावरती पोचून जाईल. पण मी एक सजेस्ट करेल की तुम्ही जर इकडे येत असाल, सकाळ असो दुपार असो काहीही असो, उतरताना चढताना बॅगेत 2 ते 3 लिटर पाणी ठेवा, कारण ह्या महिन्यांमध्ये वनवा पेटवला जातो आणि त्या वनव्यामुळे इकडची त्या परिसरातली हीट फार वाढते, जेणेकरून गरम आपल्याला वाफा चालू होतात लागण्यासाठी. तर कृपया करून प्लीज 2 ते 3 लिटर पाणी सोबत ठेवावे. उन्हामुळे 3 तासानंतर मी चिलखती बुरुजाजवळ येऊन पोचलो, आणि या चिलखती बुरुजामधील दरवाजा बघून मी अचंबित झालो. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलो आहे सुधागडच्या चिलखती बुरुजाजवळ. जसं की तुम्ही पाहू शकता, ही पूर्ण व्हॅली आहे, आणि हे चढेपर्यंत अक्षरशः जीव गेलेला आहे उन्हामुळे, आणि आता जवळपास 4:30 वाजले, त्यामुळे थोडी हवा नमती झालेली आहे, थंडवा येत जाणवतो आहे. अजून आपल्याला तिकडे जायचं आहे, याच्यावरती चढून असं पूर्ण पठार आहे, तिकडेच आपल्याला पंतांचा वाडा आहे. आणि चिलखती बुरुज हे असं का म्हणतात, त्याचं कारण असं की ह्या चिलखती बुरुजामध्ये त्यावेळेस राजांचे सैनिकांचे जे काही अंगरखा असायचा संरक्षण म्हणतो आपण ज्याला, ते इथे बनलं जायचं ह्या चिलखती बुरुजामध्ये. आणि आपण पाहू शकतो किती डीपमध्ये हे, चला आपण बघूया. बापरे, तर जबरदस्त आहे मित्रांनो. इथे आपल्याला अलग प्रकारचं क्रिएचर बघायला मिळते,
अंधार जास्त असल्यामुळे थोडीशी भीती वाटते खाली उतरायला, कारण की साप वगैरे असण्याची भीती असू शकते. इथे आपल्याला गॅको बघायला मिळतोय. हा बघा गॅको, बाबा किती मोठा आहे. ते पालीचा पुढचा वर्जन म्हणजे गॅको. गॅको हा प्रकार फार आपल्याला नाणेघाटामध्ये पाहायला मिळतो, आणि ते गॅको जास्त असल्यामुळे तिथे साप पण फार प्रमाणात आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विषारी बिनविषारी. आता इथे खाली आपण बघू शकतो की आपल्याला खाली छोटासा डोर दिसतोय, आणि उतर म्हणजे हे चिलखती बुरुज किती जबरदस्त आहे. आणि इकडे आपल्याला पायऱ्यांवरती नक्षीकाम बघायला मिळते. इथे बघा एवढ्या रस्त्यातनं आपल्याला बाहेर निघायला आम्ही आलंय. आणि हे पाहू शकता इथे आलं, इथे पाहू शकता आपल्याला काय बघायला मिळतंय. आतमध्ये व्यवस्थित असा स्पेस आहे, आणि इकडनं आपल्याला परत पायऱ्या पण आहेत चढायला. आणि इथे आपल्याला डायरेक्ट गजाननवरती अटॅक करण्यासाठी हे भुवे छोटे छोटे होल दिसतात. इकडनं आपण गरम पाणी तेल वगैरे टाकता येतं त्यावेळेस. जबरदस्त स्ट्रक्चर. आणि पहिला चिलखती बुरुज बघून झाल्यानंतर थोडासाच पुढे आपल्याला पूर्वेकडील चिलखती बुरुज पण बघायला मिळतो. आणि इथे आपण पाहू शकतो की इथे पण आपल्याला छोटासा दरवाजा जो की खाली घेऊन जाईल या बुरुजामध्ये. मगाशी त्या बुरुजामध्ये जसं उतरून बघितलं तसं पण इथे पण तेच असणार आहे. हा पण मस्त बुरुज आहे, अजून पण टिकून आहे. आता आपल्याला जायचं वरती. त्याच्या जवळ आल्यावरती इथे आपल्याला बोराचं झाड मिळतं, आणि फार सुंदर सुंदर बोरं लागलेत. पण हे सगळे जवळची बोरं खाऊन टाकलेली पोरांनी. तर फायनली किल्ल्याच्या पठारावरती पोचलेलो आहे, आणि ह्या किल्ल्याचा पठार असा प्रशस्त पसरलेला आहे. आपण पाहू शकतो एकेकाळी हा किल्ला राजधानी म्हणून याची निवड करण्यात आली होती. सभोवतालचा परिसर बघता राजधानी ही रायगडला करण्यात आली होती. पण आपण याच्यावरती एवढं मोठं पठार आहे की 4 ते 5 गाव आपण आरामशी याच्यावरती वसवू शकतो. तर मित्रांनो, इथे आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळत आहे बघा. आणि आपण येऊन पोचलोय महादेव मंदिरापाशी, जे याला सिद्धेश्वर मंदिर पण बोललं जातं. आणि इथे जो तलाव आहे, या तलावाचं पाणी कधीच आटत नाही. बघूया आपण असं काय तलाव आहे हा पठारावर. तर मित्रांनो, आता मशालचा कार्यक्रम होणार आहे,
तर त्यासाठी आम्हाला सर्वांना बोराई मंदिरात जमवायला सांगितलं आहे. आता आपण जातोय तिकडे, बघूया आज काय धमाल होते रात्री. मशाल मिरवणूक काढण्या अगोदर उपस्थित सर्वजणांकडून इथे देवांचं काही आरत्यांचं पठण करण्यात आलं होतं. पठण करून मशाली घेऊन सर्वजण निघाले महादरवाजाकडे. मशालींच्या प्रकाशात आणि महाराजांच्या गाण्यासोबत संपूर्ण गड हा उत्साहात होता आणि महादरवाजात पारंपरिक वेशात असलेले आपले मावळे बघून फार भारी वाटत होतं. त्या रात्री शिवकाळात आल्यासारखं भास होत होतं. खरंच खूप जबरदस्त होतं हे सर्व. हे सर्व अवलौकिक दृश्य बघून आम्ही निघालो बोराई मंदिराकडे मर्दानी खेळ बघायला. मित्रांनो, मर्दानी खेळाचा सेपरेट व्हिडिओ माझ्या गडसफर या चॅनलवरती टाकलेला आहे आणि त्याची लिंक वरती आय बटनात आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मर्दानी खेळ बघून सर्वजण गेली जेवायला आणि जेवण झाल्यानंतर रात्री ठीक 12 वाजता शिवजन्मोत्सव साजरा होणार होता. पाळणा गीत वगैरे, भजन वगैरे सर्व काही होणार होतं. रात्री 12:30 वाजता भजनाला सुरुवात झाली होती आणि भजन म्हटलं की थोडंसं बोरिंग वाटतं स्टार्टिंगला, पण प्रत्येक जणाचं एक आवडीचं असं गाणं असतं जे चालू होतात सगळ्यांच्या अंगात आल्याशिवाय राहत नाही. काही जण भजनात दंग होते तर काही मस्ती करण्यात दंग झाले होते आणि तर काही नाचणार. भजनात मुलं एवढी दंग झाली होती की रात्री 2 कधी वाजले का आले सुद्धा नव्हते. भोराई देवीच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला अज्ञात वीरांचे अवशेष बघायला मिळतात. तर शुभ सकाळ मित्रांनो. जसं की आपण सुधागडला आलेलो आहे शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी आणि आता झालेली पहाट आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पारंपरिक वेशात सगळे आहेत सदरा वगैरेमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या आपण चाललेलो आहोत महादरवाजामध्ये, कारण आता पालखीची मिरवणूक सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे महादरवाजात. सध्या मी आहे भोराई मंदिराच्या इथे, जे की हे आणि इथे आपल्याला अज्ञात वीरांचे अवशेष सापडतात, त्यांचं समाधी आहे तिथे. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हा जबरदस्त असा तैलाबैलाचा व्ह्यू बघायला मिळतो आहे. मागच्या वेळेस जायचं होतं पण काही कारणास्तव आपल्याला राहून गेलं तिथे. तर आता अनाऊन्समेंट चालू आहे कंटिन्यू. चला महादरवाजात. मंदिरात दर्शन करून आम्ही निघालो महादरवाजाकडे महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यासाठी. तर मित्रांनो, सध्या आपण आलो आहे महादरवाजापाशी. एक्झॅक्टली इथेच महादरवाजाखाली आणि आम्ही इथे बसलो आहे, कारण आता आपण उडवणार आहे ड्रोन. जशी पालखी येईल तसा आपला ड्रोन उडणार आहे ह्या गळीत. आणि याची तटबंदी बघू शकता तुम्ही महादरवाजाला कशी आहे. ह्या साईडला पण पूर्ण असं एकदम झाड्यांमध्ये लपलेली आहे. म्हणजे त्यावेळेस कशी दिसत असेल
खतरनाक. खूप धमाल आणि जल्लोष चालू होता. हे बघत असताना अंगावर काटा येत होता. या व्ही शेपच्या खिंडीत चालू असलेल्या गर्जना आणि ढोलताशाच्या आवाजात सुधागड सुद्धा नाचत होता. गेल्या कित्येक वर्ष मातीखाली झाकून असलेला हा महादरवाजा 5-6 वर्षापासून मोकळा श्वास घ्यायला लागला होता आणि त्यात शिवरायांच्या गर्जना ऐकून खरंच सुधागड या सर्वांना मनापासून धन्यवाद देत असे. एक तासाच्या प्रतीक्षेनंतर राजांची पालखी महादरवाजातून आत येणार होती म्हणून त्यांना तोफेने सलामी देण्यात आली.